मित्रांनो, संध्याकाळची 6 ची वेळ आहे आणि सूर्यास्त झाला आहे आणि आपण शिरवलच्या घरदाट अरण्यातून वाट काढत खाली गावाकडे चाललो आहे. हा एक मधला रूट आहे. चला तर मग तिथे जाऊन तुम्हाला मी दाखवतो नेमके आपण कुठे चाललोत. नमस्कार मित्रांनो, वामन परुळेकर लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज मी आहे कणकवली तालुक्यातील शिरवल या गावी, जे माझ्या बायकोचं गाव आहे. त्या गावी मी आलो आहे आणि मूळ गाव त्यांचं, अर्थात ती सध्या राहते कुडाळमध्ये, पण त्यांचं मूळ गाव आहे शिरवल आणि त्या गावात मी आलो आहे. आणि इथे तुम्ही बघताय हे रवळनाथ मंदिर आहे या गावातील. ॲक्च्युली सावंत घराण्याचा तो 2 वर्षांनी येणारा जो गोंधळ असतो, गोंधळ त्यांच्या घरी असतो, तर तो समारंभ आहे. तर त्यानिमित्ताने मी इथे आलो आहे आणि या मंदिरांना भेटी देतो आहे. तर तुम्हाला या गावातील जी मंदिरं आहेत आणि जो गोंधळ आहे त्यांच्या घरी, हे दाखवायचा मी प्रयत्न करेन. गोंधळामध्ये नेमकं काय होतं, काय नेमकं प्रथा असतात, या दाखवायचा मी प्रयत्न तुम्हाला नक्की करेन. सुंदर कोकणी पद्धतीचं शिरवलचं रवळनाथ मंदिर इथे तुम्ही बघताय. नक्षीकाम आहे आणि मूर्त्या आणि एकंदरीत सगळा जो सजावट आणि रचना आहे ती टिपिकल कोकणी आहे आपली. खूप वर्ष झाली, 10-1 वर्ष. आई शपथ कसला पेटला बघ. होय
मित्रांनो जेवण विभागात आपण आलो आहे मुद्दाम बघायला की जेवण कसं चालू आहे. दोन प्रकारचं जेवण आहे, व्हेज आणि नॉन व्हेज. इथे तुम्ही बघताय चिकनची तयारी चालू आहे. टोपामध्ये चिकन आहे आणि बाकी इथे तयारी दिसतीय सगळी. सुकं चिकन आणि त्याशिवाय जी आमटी असते ग्रेव्ही ती पण करतायत इथे. मोठ्या प्रमाणावर भेद आहे हा, कारण मी असं विचारलेलं होतं त्यांना की किती किलो चिकन आहे, तर 45 किलो चिकन आहे टोटल. ते बघा ही तयारी चालू आहे जोरदार आणि मोठ्या प्रमाणावर लोक जेवायला येतात त्यामुळे तेवढी तयारी करावीच लागते. ही पहिली पंगत बसली आहे. विशेषतः जे चिकन आहे ते या पहिल्या पंक्तीत बाहेर वाढण्यात आलं आहे आणि आतमध्ये व्हेज. या भातावरून तुम्हाला कल्पना येईल की किती लोक जेवणार आहेत आणि किती तयारी झालेली आहे क्वांटिटी. हे व्हेज काही लोकांचे थाळ्या इथे वाढलेले आहेत, त्या मुद्दा मी तुम्हाला दाखवतोय. मित्रांनो आता आपण इथे गाभाऱ्यात आलोत आणि इथे भवानी माता आहे. भवानी मातेचा जो मुखवटा आहे तो इथे ठेवलेला आहे आतमध्ये, तो आपण पाहूया. आणि हे थोडंसं रिनोव्हेशन केलं आहे सावंत कुटुंबियांनी. मला सांगितलं की जुनी जी इमारत होती इथे तुम्हाला मी शेजारीवर दाखवतो आहे मुद्दाम, कारण ती दिसत नाही काळू असल्यामुळे. पण जुनी जी इमारत होती ती थोडीशी त्याची डागडुजी केली आहे आणि अशी नवीन इमारत बांधली आहे.
سلام عليكم.